आणि एक महत्त्वाची बातमी, राज ठाकरे विधानसभेसाठी महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करत असल्याची माहिती मिळते. मुंबईतील मराठमोळे परिसर असलेले दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसे चाचपणी करत असल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच, जर आपण बघितलं तर मनसेने यावेळेस जे आहे ते महायुतीकडे 20 विधानसभेच्या सीटा ज्या आहेत त्या मागितल्या असल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरे यांनी बैठकीमध्ये जी आहे ती 20 सीटांच्या संदर्भात चाचपणी केली असल्याची माहिती मिळते. आणि सगळेच मराठमोळे परिसर जे आहे ते राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा तपासून घेतलेले बघायला मिळत आहेत. कारण मनसेनं 2009 ज्या पद्धतीनं निवडणूक लढली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे आमदार निवडून आले होते, पुन्हा त्याच परिसरांमधून जे आहे ते उमेदवार उभे करण्यासंदर्भात सध्या चाचपणी केली जाते. आणि अनेक उमेदवार सध्या बघायलाही मिळत आहेत. कारण वरळीमधून संदीप देशपांडे इच्छुक आहे, दादरमधून नितीन सरदेसाई इच्छुक असल्याचं देखील कळत आहे. त्याचप्रमाणे शिवडी अथवा नाशिकमधून बाळ नांदगावकर यांची उमेदवारी देखील केली जाऊ शकते असं देखील म्हटलं जात आहे. वर्सोवामधून शालिनी ठाकरे यांचंही नाव चर्चेत आहे. त्याच्यामुळे आपण बघतो की मनसेची तयारी जोरात चालू आहे. उद्या महत्वाचा दिवस आहे मनसेचा, कारण उद्या महत्वाची बैठक आहे आणि उद्याच्या बैठकीतून अनेक आदेश जे आहेत ते राज ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातली अधिक विधानसभेसाठी मनसेकडून 20 जागांची चाचपणी केली जाते. मुंबई वगळता आणखी महाराष्ट्रभरामध्ये काही मनसेकडून जागे संदर्भातली मागणी केली आहे का? त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? बघते की मुंबई आणि मुंबईच्या जवळपास असलेले सबब परिसर जे आहेत, म्हणजे मुंबईमधून मराठमोळा जो परिसर आहे, दादर लालबाग म्हणा किंवा वरळी म्हणा किंवा अगदी जोगेश्वरी पूर्व किंवा दिंडोशी परिसर जो आहे, अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मराठमोळा परिसर आहे, माघाटणे आहे, अशा ठिकाणून मनसे उमेदवारी जी आहे ती जाहीर करू शकते. कारण हेच परिसर सध्या राज ठाकरे यांनी टार्गेट वर ठेवले असल्याची माहिती देखील मिळते आहे. आणि या संदर्भातली चाचपणी करून राज ठाकरे यांनी महायुतीच्या अनेक त्यांना तसा संदेश जो आहे तो पोहोचवला असल्याची देखील माहिती मिळते आहे. एकूण 288 पैकी 20 जागा मनसे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं देखील कळतं आणि या 20च्या 20 जागांवर राज ठाकरे स्वतः जोर देणार असल्याचं देखील कळतं आहे. त्याच्यामध्ये मुंबई परिसर आहे, त्याच्यामध्ये पुणे आहे, नाशिक आहे, भिवंडी परिसर आहे, चेंबूर आहे, असे. अगदी धन्यवाद वैद्यही आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर राज ठाकरे विधानसभेसाठी महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मराठमोळे परिसर असलेले दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसेकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ग्राफिक्सवर एक नजर मारणार आहोत. मनसेनं मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी केलेली आहे. दादर परिसरातून आमदार नितीन सरदेसाई इच्छुक आहेत. वर्सोवा परिसरातून शालिनी ठाकरे इच्छुक आहेत. वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे हे इच्छुक असल्याची माहिती मिळते. शिवडी आणि नाशिक परिसरातून बाळा नांदगावकर हे इच्छुक आहेत.